आपण आधी खास व्हिडिओ घेऊन आलो की बामन युनिव्हर्सिटी जो रिव्हॅल्युएशनचा फॉर्म आहे तो आपण ऑनलाईन कसा अप्लाय करायचा, रिव्हॅल्युएशन किंवा फोटोकॉपीसाठी कसं आपण अप्लाय करणार, तर सगळ्यात अगोदर आपण बामन युनिव्हर्सिटी डिजिटल पोर्टलवर लॉग इन करून घेणार. मित्रांनो, जर तुमचं फर्स्ट इयर जे स्टुडंट असाल तर तुमच्याकडे PRN नंबर असेल, तुम्ही PRN नंबरद्वारे लॉग इन करू शकता. मित्रांनो, हे बघा, तुम्ही युनिव्हर्सिटी गेल्यानंतर थर्ड नंबरचा जो की ऑप्शन आहे क्लिक करतो बामन युनिव्हर्सिटी पोर्टल, तर पोर्टलला आपण गेल्यानंतर बघा इथे स्टुडंट लॉग इनचं जे की ऑप्शन आहे त्या स्टुडंट लॉग इनवर आपण स्टुडंट लॉग इन म्हणून क्लिक करणार. इथे बघा मित्रांनो, तुमचा युजर नेम या तुमचा PRN नंबर, तुमचा युजर नेम तुमचा PRN नंबर असतो जो की तुमच्या कॉलेजकडे असतो. तुमच्या कॉलेजकडून जर तुम्हाला PRN नंबर म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला तो अवेलेबल करून देतील. फर्स्ट इयरचे स्टुडंट असेल तर तुम्हाला PRN नंबर कॉलेजकडून घ्यावं लागेल. जर तुम्ही सेकंड इयर थर्ड इयरचे असेल तर तुमच्याकडे PRN नंबर असेल. तुम्हाला जर तुमचा पासवर्ड माहीत नसेल तर मित्रांनो तुम्ही काय करायचं, फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन आहे, तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता. तर जो की माझा इथे PRN नंबर जो सेव्ह आहे तुम्ही इथे लॉग इन करून घेतो. मित्रांनो, हे बघा, जसं की आपली इथं प्रोफाईल लॉग इन झाली बामो डिजिटल पोर्टलवर. मित्रांनो बघा, इथं खूप सारी अशी अल्फाबेट आहेत A to Z. ते बघा, तुम्हाला जर फोटोकॉपी भेटत असेल तर काय म्हणजे खूप वेळेत, तर बामो युनिव्हर्सिटी तुम्हाला माहीत असेल की फोटोकॉपी खूप वेळेत देत नाही म्हणजे युनिव्हर्सिटीवाले. जर टाईम असेल तर फोटोकॉपी देतात, नसेल तर डायरेक्टली रिव्हॅल्युएशन तुम्ही करू शकता. तर तुम्हाला बघा, इथे फोटोकॉपीसाठी तुम्हाला जर ऑप्शन अवेलेबल असेल तर तुम्ही P वर क्लिक करायचं. मित्रांनो, इथे खाली केल्यानंतर बघा ते फोटोकॉपी आन्सर बघू, इथे ऑप्शन आहे तुम्हाला. सर, जसे तुम्ही क्लिक केले म्हणजे तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन असेल, इथे मी बघा मित्रांनो न्यू ॲप्लिकेशन, इथे एक तुम्हाला एक ऑप्शन असेल की फोटोकॉपीसाठीचा म्हणजे तुमचा रिझल्ट लागेल, तुम्हाला जो की सब्जेक्ट तुमचा असेल ते तुम्हाला अप्लाय करण्यासाठी एक ऑप्शन असेल. आम्हाला जी काही फोटोकॉपी तुम्हाला आम्हाला डायरेक्टली फर्स्ट इयर आणि थर्ड इयरमध्ये भेटली होती, त्यानंतर आम्हाला फोटोकॉपी भेटली नाही. जी बामो युनिव्हर्सिटीची आता पेपर चेक करण्याची जी काही प्रोसेस आहे ती चेंज झाली, त्यामुळे फोटोकॉपी सध्या अवेलेबल होत नाही. तर तुम्हाला अवेलेबल असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. इथे फोटोकॉपी येते का बघा मित्रांनो, इथे कोण तुमचं सब्जेक्टचं नेम, तुमचं सेमिस्टर असेल, अप्लायचं ऑप्शन असेल, तुम्ही ते ऑनलाईन पण अप्लाय करू शकता. तर बघा मित्रांनो, रिव्हॅल्युएशन, तर तुम्हाला जर कॉलेजवाल्याने सांगितलं की फोटोकॉपी अवेलेबल होणार किंवा युनिव्हर्सिटीने सांगितली, तुम्ही रिव्हॅल्युएशन करू शकता. रिव्हॅल्युएशनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. जसे आपण रिव्हॅल्युएशनवर क्लिक करणार तर बघा इथे मित्रांनो, तुम्हाला खाली जे काय सब्जेक्ट तुम्हाला असणार दिसणार, तुमचं कोणतं सेमिस्टर असणार आहे बघा इथे मित्रांनो, तर न्यू ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे. तर निदान न्यू ॲप्लिकेशन म्हणून तुमचे सब्जेक्ट जे काय तुम्हाला रिव्हॅल्युएशनसाठी टाकायचे ते तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. तर बघा, तुम्हाला जर इंटर मार्क इथे बघायचे असेल तर इथे बघू शकता. मी काय जो रिव्हॅल्युएशनसाठी जो काय फॉर्म टाकलेला आहे तो टाकलेला आहे मित्रांनो, तो बघा. जो काही रिव्हॅल्युएशनचा मी फॉर्म टाकलेला आहे, इथे बघा माझे दोन सब्जेक्ट मी रिव्हॅल्युएशनसाठी टाकलेले आहेत, दोन सब्जेक्ट मला इथे आलेले आहेत. तर तुम्ही पण इथे ऑनलाईन पण करू शकता. जर तुमच्या कॉलेज आणि तुमचा फॉर्म भरला आहे का नाही, तुम्ही ते ऑनलाईन लॉग इनद्वारे म्हणजे चेक करू शकता की भरला आहे का नाही. मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर लॉग इनमध्ये, तर तुम्ही खाली कमेंट करा, मी तुमचा रिप्लाय करेल. तर मित्रांनो, आपले असेच खूप सारे म्हणजे तुम्हाला अजून काही व्हिडिओ लागत असेल तर खाली कमेंट करून टाका, कारण की मी त्याचे तुम्हाला व्हिडिओ अजून खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बनवेल.